नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये। संपूर्ण देश सध्या करोनाच्या साथीने लढत आहे। या साथीच्या आजाराला टाळण्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आणि स्वतःला निरोगी ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही रोग आपल्यावर प्रभुत्व मिळू शकणार नाही। यासाठी आपली प्रतिकार शक्ती चांगली असावी लागते। या सर्व बाबी लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाने करोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी स्वतःची काळजी आणि रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी काही सूचना जाहीर केल्या आहेत, ज्यांना पळवून आपण आपली प्रतिकार शक्ती सुदृढ करू शकतो। तर एक आहे, दिवसभर फक्त गरम पाणी प्यावं। दुसरा, व्यायाम। आयुष मंत्रालयाने सल्ला दिला आहे की दररोज किमान 30 मिनिटे योग केले पाहिजेत, यामध्ये प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश करावा। तिसरा, आहार। आपल्या आहारात हळद, जिरे, धने आणि लसूण इत्यादी समावेश नक्की करा। हे सर्व पदार्थ आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यात मदत करतात। चौथा, चवनप्राश घ्या। दररोज 1 चमचा चवनप्राशचे सेवन करावे। जे मधुमेहाचे रोगी आहेत ते शुगर फ्री असलेले चवनप्राश घेऊ शकतात। पाचवा, हर्बल चहा। हर्बल चहा आपल्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवा। तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, मनुका घालून काढा बनवून दिवसातून 2 वेळा घ्यावा। यामध्ये आपण गूळ आणि ताजे लिंबू देखील मिसळू शकतो। हळदीचे दूध। हळदीच्या दुधाचे सेवन नक्की करावे। गरम दुधात 1/2 चमचा हळद मिसळा। हे आपण दिवसातून 1 ते 2 वेळा घेऊ शकता।